इनकम फ्रॉम हाउस प्रॉपर्टी। पूर्वीच्या लेक्चर मध्ये आपण पूर्ण थिओरेटिकल एस्पेक्ट कव्हर केला होता, त्यामध्ये तुम्हाला ग्रॉस रेवेन्यू व्हॅल्यू, लेट आउट प्रॉपर्टी, सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी याचे इन्कम कसं काढायचं याचं थिओरेटिकल सगळं नॉलेज मी दिलं होतं आणि काही टॅक्स सांगितलं होतं। आज आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल प्रॉब्लेमवर सुरुवात करणार आहोत। त्यासाठी मी तुम्हाला एक पीडीएफ पाठवलेली आहे, त्या पीडीएफ मध्ये सहा प्रॉब्लेम मी तयार केलेले आहेत की ज्यामध्ये जवळपास टॉपिक पूर्ण कव्हर झालेला आहे। तर मी शिकवताना आपण ते पीडीएफचे प्रिंट मी काढायला सांगितलं होतं, प्रिंट काढले असतील अशी मी आशा करतो, आणि ते प्रिंट पहा आणि मी सोडवताना बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर प्रॉब्लेम नंबर वन जो आहे तो सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे हाऊस प्रॉपर्टी मधला ग्रॉस अन्युअल व्हॅल्यू काढा। ग्रॉस अन्युअल व्हॅल्यू जर चुकलं तर पुढे बरंच चुकतं, त्यामुळं पहिला पॉइंट मी घेतलेला आहे ग्रॉस अन्युअल व्हॅल्यू काढणं। त्यामध्ये प्रॉब्लेम नंबर वन, फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स ऑफ थ्री लेट ऑफ हाऊस प्रॉपर्टीज असर्टन द अन्युअल व्हॅल्यू इन इच केस। तीन प्रॉपर्टीज दिलेले, त्याचे अन्युअल व्हॅल्यू काढायचे। प्रॅक्टिकल साठी तुम्हाला समजण्यासाठी मी तीन प्रॉपर्टीज घेतलेले, पहिल्यांदा एका प्रॉपर्टीचं मी करून दाखवतो आपल्याला। प्रॉपर्टी नंबर वन, सर्वप्रथम काढायचं आपल्याला ग्रॉस अन्युअल व्हॅल्यू। म्युनिसिपल व्हॅल्यूज, दिलेली आपल्याला 15,000, फेअर रेंट 20,000, अन्युअल रेंट 10,000। ग्रॉस अन्युअल व्हॅल्यू काढण्यासाठी म्युनिसिपल व्हॅल्युएशन, फेअर रेंट, अन्युअल व्हॅल्यू तीन खर्चांचा विचार करायचा आहे। त्यामध्ये म्युनिसिपल व्हॅल्यू 15,000, फेअर रेंट 20,000, अन्युअल रेंट 10,000, या तिन्ही पैकी विच एव्हर इज हायर इज द जी ए बी। हायर किती आहे आपले 20,000, म्हणजे ग्रॉस अन्युअल व्हॅल्यू आली 20,000, त्यामधून लेस म्युनिसिपल टॅक्सेस। म्युनिसिपल टॅक्सेस वजा करताना फक्त पेड बाय ओनर घ्यायचे, पेड बाय टेनंट घ्यायचं नाही। आता या प्रॉब्लेम मध्ये म्युनिसिपल टॅक्सेस पेड बाय ओनर किती दिलेले आहेत, 1,500। त्यामुळं नेट अन्युअल व्हॅल्यू राहिली 18,500, दॅट इज एन ए व्ही, त्याला नेट अन्युअल व्हॅल्यू। कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे ग्रॉस अन्युअल व्हॅल्यू, नेट अन्युअल व्हॅल्यू काढणं। आता दोन नंबर प्रॉपर्टी, त्यात मध्ये बघा तुम्ही म्युनिसिपल व्हॅल्यू दिलेली आहे 15,000, फेअर रेंट म्युनिसिपल व्हॅल्यू दिलेली 20,000, फेअर रेंट 15,000, अन्युअल रेंट 12,000। म्युनिसिपल व्हॅल्यू 20,000, फेअर रेंट 15,000, अन्युअल व्हॅल्यू 12,000, व्हिच इज हायर, 20,000 इज द ग्रॉस अन्युअल व्हॅल्यू, त्यामधून लेस म्युनिसिपल टॅक्सेस। आता या केसमध्ये हाऊस नंबर दोन मध्ये म्युनिसिपल टॅक्सेस पेड बाय ओनर 1,000 आहेत आणि म्युनिसिपल टॅक्सेस पेड बाय टेनंट 1,000 आहेत, परंतु आपण कुठले घेणार, फक्त म्युनिसिपल टॅक्सेस पेड बाय ओनर, टेनंटचे घ्यायचे नाही। किती दिले ओनरनी, 1,000।
त्यामुळे नेट एन्युअल व्हॅल्यू 19000. त्यानंतर तीन नंबर हाऊस आहे त्यामध्ये म्युनिसिपल व्हॅल्यू दिलेली 25000, फेअर रेंट दिलेले 20000, एन्युअल रेंट 36000. आता या तिन्हीपैकी हायर, व्हिच वन इज हायर, 36000 इज द ग्रॉस एन्युअल व्हॅल्यू, त्यामधून लेस म्युनिसिपल टॅक्सेस. आता या केसमध्ये म्युनिसिपल टॅक्सेस पेड बाय ओनर नील त्यांनी दिलेले नाहीत, म्युनिसिपल टॅक्सेस पेड बाय टेनंट दिलेले, परंतु टेनंट दिलेले घ्यायचे नाहीत, आणि म्युनिसिपल टॅक्सेस पेड बाय ओनर नील असल्यामुळं म्युनिसिपल टॅक्सेस वजा होणार नाहीत, त्यामुळे नेट एन्युअल व्हॅल्यू 36000. अशा पद्धतीने सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे ग्रॉस एन्युअल व्हॅल्यू, नेट एन्युअल व्हॅल्यू काढणं. आता प्रॉब्लेम नंबर दोन, प्रॉब्लेम नंबर दोन मध्ये हाऊस प्रॉपर्टी अशा ठिकाणी आहे की जिथं रेंट कंट्रोल ऍक्ट लागू आहे, म्हणजेच स्टँडर्ड रेंटचा आपल्याला विचार करावा लागेल. स्टँडर्ड रेंटचा विचार करताना आता प्रॉब्लेम नंबर दोन बघा. प्रॉब्लेम असर्टन द एन्युअल व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग हाऊस प्रॉपर्टीज लेट आउट ऑन द लिस्ट ऑफ इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड. म्युनिसिपल व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, एन्युअल रेंट, फेअर रेंट आणि स्टँडर्ड रेंट. आता हे करण्यासाठी, यांची ग्रॉस एन्युअल व्हॅल्यू काढण्यासाठी मी तुम्हाला प्रॉ फॉर्मॅट दिला होता, आता त्या पद्धतीने इथं तुम्हाला समजण्यासाठी मी तीन प्रॉपर्टीज घेतले आहेत, एकाच मी काढून दाखवतो. प्रॉपर्टी नंबर वन लेट आउट, प्रॉपर्टी वन लेट आउट बघा, ग्रॉस एन्युअल व्हॅल्यू. ग्रॉस एन्युअल व्हॅल्यू त्या खाली म्युनिसिपल व्हॅल्यू, एक नंबर हाऊसची म्युनिसिपल व्हॅल्यू दिलेली 10000, फेअर रेंट, फेअर रेंट 5000. या दोन्हीचं कंपॅरिझन करून व्हिच वन इज हायर, व्हिच वन इज हायर, 10000. दिस व्हॅल्यू इज कंपेअर्ड विथ स्टँडर्ड रेंट, स्टँडर्ड रेंट विच इज डिटरमाइंड बाय डिटरमाइंड अंडर रेंट कंट्रोल ऍक्ट. स्टँडर्ड रेंट दिलेले 8000, व्हिच वन इज लोअर, व्हिच वन इज लोअर, 8000. दिस व्हॅल्यू इज कंपेअर्ड विथ एन्युअल रेंट ऑफ एक्चुअल रेंट, एन्युअल रेंट, एक्चुअल रेंट. Which one is higher? Which one is higher? Is gross annual value 8000. पुन्हा एकदा सांगतो, ग्रॉस एन्युअल व्हॅल्यू काढण्यासाठी म्युनिसिपल व्हॅल्यू 10000, फेअर रेंट 5000, या दोन्हीपैकी जी जास्त असेल व्हिच वन इज हायर घ्यायचं. इट इज कंपेअर्ड विथ स्टँडर्ड रेंट 8000, या दोन्हीपैकी व्हिच वन इज लोअर 8000. दिस वन इज कंपेअर्ड विथ एन्युअल रेंट और एक्चुअल रेंट 6000, या दोन्हीमध्ये व्हिच वन इज हायर घ्यायचं 8000. लेस म्युनिसिपल टॅक्सेस पेड बाय ओनर, लेस म्युनिसिपल टॅक्सेस पेड बाय ओनर. आता म्युनिसिपल टॅक्सेस आपल्याला दिलेले आहेत 10% ऑफ 10%. आता हे म्युनिसिपल टॅक्सेस 10% दिलेले आहेत, पण हे 10% कशावर काढायचं, म्युनिसिपल व्हॅल्युएशनवर. मग या केसमध्ये म्युनिसिपल व्हॅल्युएशन आहे 10000,
त्याच्यावरती 10% म्हणजे 1000 रुपये. 1000 म्युन्सिपल टॅक्सेस इज पेड ऑन म्युन्सिपल व्हॅल्युएशन. राहिले 7000 नेट अन्युअल व्हॅल्यू. नेट अन्युअल व्हॅल्यू हाऊस नंबर 1. आता हाऊस नंबर 2 म्युन्सिपल व्हॅल्युएशन दिलेले 15000. फेअर रेंट 25000. बघा आता या दोन्हीपैकी उंचीवरीच हायर 25000. इट इज कम्पेअर्ड विथ स्टँडर्ड रेंट. स्टँडर्ड रेंट गिव्हन 20000. या दोन्हीपैकी उंचीवरीच लोअर. स्टँडर्ड रेंट इज लोअर सो स्टँडर्ड रेंट इज टेकन 20000. देन इट इज कम्पेअर्ड विथ actual rent or annual rent which is given 24000. Yeah, doni piki higher, which is higher 24000. Less municipal taxes paid by owner 10% of municipal value. Municipal value is 15000, so 10% of 15000 1500. 22500 is the net annual value. आता तीन नंबर दिलेला आहे. आता हे तुम्ही स्वतः बघा. तीन नंबर प्रॉपर्टी मध्ये म्युन्सिपल व्हॅल्युएशन आहे 12000. फेअर रेंट 16000. उचिर हायर 16000. दिस इज कम्पेअर्ड विथ स्टँडर्ड रेंट. स्टँडर्ड रेंट गिव्हन 22000. उचिर इज लोअर 16000. दिस व्हॅल्यू इज कम्पेअर्ड विथ ऍक्च्युअल रेंट ऑर अन्युअल रेंट. अन्युअल रेंट गिव्हन 18000. या दोन्हीपैकी उचूर इज हायर. 18000 इज द ग्रॉस अन्युअल व्हॅल्यू लेस म्युन्सिपल टॅक्सेस पेड बाय ओनर. 10% ऑफ म्युन्सिपल टॅक्सेस. म्युन्सिपल व्हॅल्यू आहे 12000. त्याच्यात 10% 1200. सो नेट अन्युअल व्हॅल्यू 16800. अशा रीतीने पहिले दोन जे प्रॉब्लेम आहेत किंवा दोन एक्झाम्पल आहेत मी खास आपल्यासाठी अन्युअल व्हॅल्यू काढणं सगळ्यात महत्वाचं आहे त्यासाठी घेतलेले. आता प्रॉब्लेम नंबर 3, एक्झाम्पल नंबर 3. एक्स इज द ओनर ऑफ ए हाऊस. एक्स इज द ओनर ऑफ ए हाऊस ऑक्युपाइड बाय हिम फॉर हिज ओन रेसिडेन्स. असे सी या घराचा वापर स्वतःच्या राहण्यासाठी करतो. द म्युन्सिपल व्हॅल्यू ऑफ द हाऊस इज रुपीज 65000 ऑन विच ही पेड लोकल टॅक्सेस ऍट 10%. फुल पॉईंट. ही ऑल्सो पेड इंटरेस्ट ऑन लोन ऑफ रुपीज 1,60,000 टेकन फॉर कन्स्ट्रक्शन विच गॉट कम्प्लीटेड ऑन 31 डिसेंबर 2015. कॉम्प्युट इज अ टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आता या केसमध्ये असे सी घराचा वापर स्वतः राहण्यासाठी करतो म्हणून ह्याला म्हणतात सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी. याचं म्युन्सिपल व्हॅल्युएशन दिलेले आणि टॅक्सेस दिलेले 10%. आणखी काय दिलेलं आपला, त्यांनी घरासाठी कर्ज घेतलेलं आहे त्याचं झालेलं 1,60,000 व्याज आणि हाऊस कंप्लीट झाले 2015. आता सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी असेल तर त्याची अन्युअल व्हॅल्यू असणार आहे नील. त्याची अन्युअल असणार आहे दिल. बघा आता ते सोल्युशन मध्ये कॉम्पिटिशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. हाऊस सेल्फ ऑक्युपाइड असल्यामुळे अन्युअल व्हॅल्यू नील. सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी असेल तर त्याला कुठलंही डिडक्शन मिळत नाही, म्युन्सिपल टॅक्सेस मिळत नाही. फक्त डिडक्शन अंडर सेक्शन 24 खाली एकच डिडक्शन मिळतं, मिळण्यास पात्र आहे तो, ते म्हणजे इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोन फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ परचेस. त्यामुळं लेस डिडक्शन अंडर सेक्शन 24 इंटरेस्ट ऑन लोन और बॉरिंग टेकन फॉर कन्स्ट्रक्शन 1,60,000. आता अन्युअल व्हॅल्यू नील असल्यामुळं आणि डिडक्शन 1,60,000 असल्यामुळं या प्रॉपर्टीचं उत्पन्न ब्रॅकेटमध्ये जे निगेटिव्ह येईल दॅट इज लॉस फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टीच्या बाबतीत लॉस येईल. त्यानंतर हाऊस नंबर प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर
फॉर एक्झाम्पल बघा, मिस्टर गणेश इज द ओनर ऑफ टू रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज. गणेशला दोन प्रॉपर्टीज आहेत, रेसिडेन्शियल म्हणजे राहण्याचा प्रॉपर्टी. ही ऑक्युपाईज बोथ दी हाऊसेस फॉर द ओन रेसिडेन्स. दोन्ही घराचा वापर तो राहण्यासाठी करतो. द डिटेल्स ऑफ द टू हाऊसेस आर एज फॉलोज. दोन घर आहेत, हाऊस एक्स आणि हाऊस वाय. म्युन्सिपल वेल्युएशन दिले आपल्याला, फेअर रेंट, म्युन्सिपल टॅक्सेस पेड आणि इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर कंस्ट्रक्शन. कॉम्प्युट द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ऑफ मिस्टर गणेश. आता जरी इथं दोन प्रॉपर्टीज असतील आणि दोन्ही प्रॉपर्टीचा असेसी स्वतःच्या राहण्यासाठी उपयोग करायचा असेल, तर असेसीच्या चॉईस प्रमाणे एक घर त्याला स्वतःच्या राहण्यासाठी वापरता येतं, म्हणजे सेल्फ ऑक्युपाइड समजता येतं. आणि दुसरा हाऊस जरी तो स्वतः वापरत असला तरी डीम्ड टू बी लेट आउट, म्हणजे भाड्याने दिला असं समजून त्याचं कॅल्क्युलेशन लेट आउट प्रॉपर्टीने काढले जात. मग आता या दोन प्रश्न निर्माण होतो, या दोन घरापैकी कुठला हाऊस सेल्फ ऑक्युपाइड समजायचा आणि कुठला हाऊस लेट आउट समजायचा. शक्यतो ज्या प्रॉपर्टीची अन्युअल व्हॅल्यू जास्त आहे ती प्रॉपर्टी सेल्फ ऑक्युपाइड समजली जाते. आता या केसमध्ये हाऊस एक्स आणि हाऊस वाय जर आपण नजर फिरवली तर आपल्याला काय दिसतं, हाऊस वायची सेल्फ ऑक्युपाइड जास्त आहे, अन्युअल व्हॅल्यू जास्त आहे, त्यामुळं हाऊस वाय इज ट्रीटेड एज सेल्फ ऑक्युपाइड अँड हाऊस एक्स इज ट्रीटेड एज ड्यूम्ड टू बी लेट आउट. ड्यूम्ड टू बी लेट आउट आणि त्या पद्धतीने व्हॅल्युएशन करायचं. आता हाऊस एक्स आपण काय समजलो, ड्यूम्ड टू बी लेट आउट. हाऊस एक्स ड्यूम्ड टू बी लेट आउट ग्रॉस अन्युअल व्हॅल्यू. ग्रॉस अन्युअल व्हॅल्यू म्युन्सिपल टॅक्सेस 40,000. फेअर रेंट 48,000. Whichever is higher, 48,000. Whichever is higher, 48,000. Less municipal taxes paid. Less municipal taxes paid. कितने दिले municipal taxes? 4,000. 44,000 is the net annual value. Net annual value. आता हे ड्यूम्ड टू बी लेट आउट म्हणजे लेट आउटच आहे, त्यामुळे याला ड्युरेशन अंडर सेक्शन 24 दोन ड्युरेशन मजा मिळतील. लेस डिडक्शन अंडर सेक्शन 24 ए स्टँडर्ड डिडक्शन. स्टँडर्ड रिसिंग किती आहे, फिक्स आहे, स्टँडर्ड आहे, 30% ऑफ नेट अन्युअल व्हॅल्यू. 30% ऑफ नेट अन्युअल व्हॅल्यू, दॅट इज 30% ऑफ नेट अन्युअल व्हॅल्यू 13,200. पी इंटरेस्ट ऑन लोन. इंटरेस्ट ऑन लोन 10,000. दोन डिडक्शन स्टँडर्ड डिडक्शन 30% ऑफ नेट अन्युअल व्हॅल्यू आणि इंटरेस्ट ऑन लोन 10,000. दोन्ही मिळून डिडक्शन 23,200 राहिले 22,800. हे इन्कम फ्रॉम प्रॉपर्टी डीम्ड टू बी लेट आउट. डीम टू बी लेट आउट. आता दुसरा आहे वाय, हाऊस वाय त्याचा वापर करतो तो स्वतः राहण्यासाठी.
सेल्फ ऑक्युपाइड म्हणून त्यांनी चॉईस केली आहे. त्यामुळे त्याची एनी व्हॅल्यू नील. बघा तुम्हाला सोल्युशन मध्ये दिलेलं आहे एनी व्हॅल्यू नील लेस एकच त्याला दीडशे म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन म्हणून काही मिळत नाही. एक दीडशे मिळतं दीडशे अंडर सेक्शन 24 इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर परचेस ऑफ रिकन्स्ट्रक्शन 10,000. त्यामुळं सेकंड हाऊस पासून लॉस आलेला आहे 10,000 आणि लेटर प्रॉपर्टी पासून उत्पन्न आहे 20,800. सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी पासून लॉस आहे 10,000. म्हणजे नेट इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी इज 10,800. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 5. प्रॉब्लेम नंबर 5 बघा आता तुमच्याकडचं याच्यामध्ये मिस्टर आकाश हॅज टू हाऊसेस द पर्टिक्युलर शॉप विच आर हॅज अंडर. आकाशकडे दोन घर आहे हाऊस नंबर 1 आणि हाऊस नंबर 2. हाऊस नंबर 1 इज युज्ड फॉर सेल्फ ऑक्युपाइड अँड हाऊस नंबर 2 इज लेट आउट फॉर बिझनेस. आता पहिलं जे हाऊस आहे त्याची पहिला माहिती बघू आपण. हाऊस नंबर 1 सेल्फ ऑक्युपाइड. सेल्फ ऑक्युपाइड असल्यामुळं त्याची अन्य व्हॅल्यू नील. म्युन्सिपल टॅक्स मिळणार नाही फक्त इंटरेस्ट ऑन लोन. आता प्रॉब्लेम बघा म्युन्सिपल व्हॅल्युएशन 60,000 फेअर रेंट 70,000. सेल्फ ऑक्युपाइड असल्यामुळे ऍक्च्युअल रेंटचा प्रश्न येत नाही त्यामुळे नील. म्युन्सिपल टॅक्सेस पेड 10% पण हाऊस प्रॉपर्टीला सेल्फ ऑक्युपाइडला वजा मिळत नाही. आणि आता हे जे बाकीचे खर्च दिलेले आहेत फायर इन्शुरन्स ग्राउंड रेंट लँड रेव्हेन्यू हे जे खर्च आहेत हे पूर्वी सगळे वजा मिळत होते आणि त्या वजा मिळताना बरेच प्रॉब्लेम क्रिएट व्हायले म्हणून ते सगळे बंद करून एकच स्टँडर्ड डिडक्शन मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलेलं आहे एकच स्टँडर्ड डिडक्शन अलॉट केलेलं आहे 30% ऑफ नेट अन्युअल व्हॅल्यू असे जे खर्च करू अगं नको. आता हाऊस प्रॉपर्टी हाऊस नंबर 1 सेल्फ ऑक्युपाइडचे इन्कम काढताना अन्युअल व्हॅल्यू नील लेस डिडक्शन अंडर सेक्शन 24 एकच मिळेल इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोन विच इज गिव्हन 5,000. त्यामुळं सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टीचं उत्पन्न आहे ब्रॅकेट मध्ये 5,000 म्हणजे लॉस फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी 5,000. आता हाऊस नंबर जे 2 आहे लेट आउट फॉर बिझनेस लेट आउट आहे त्यामुळे लेट आउट प्रमाणेच कॅल्क्युलेशन करायचं. बघा सोल्युशन मध्ये दिलेलं आहे म्युन्सिपल व्हॅल्युएशन 40,000 फेअर रेंट 45,000 ऍक्च्युअल रेंट रिसीव्ह 50,000 या तिन्ही पैकी उच्च हायर इज द ग्रॉस एन्युअल व्हॅल्यू 50,000 लेस म्युन्सिपल टॅक्सेस पेड. म्युन्सिपल टॅक्सेस दिले 10% ऑफ म्युन्सिपल व्हॅल्यू. म्युन्सिपल टॅक्स नेहमी म्युन्सिपल व्हॅल्युएशन वर घ्यायचं 10% आणि म्युन्सिपल व्हॅल्युएशन आहे 40,000 10% ऑफ 40,000 4,000 लेस म्युन्सिपल टॅक्सेस पेड 10% ऑफ म्युन्सिपल व्हॅल्युएशन 4,000 राहिले 46,000 त्याला म्हणायचं नेट अन्युअल व्हॅल्यू लेस डिडक्शन अंडर सेक्शन 24 लेट ऑफ प्रॉपर्टी असल्यामुळे दोन डिडक्शन घेतील ए स्टँडर्ड डिडक्शन 30% ऑफ एनएव्ही दॅट इज 30% ऑफ 46,000 13,800 आणि इंटरेस्ट ऑन लोन 10,000 असे दोन्ही मिळून डिडक्शन झाले 23,800. 46,000 मधून 23,800 वजा केल्यानंतर इन्कम फ्रॉम हाऊस सेकंड राहिले 22,200. म्हणजे इथं हाऊस 1 एसओपी त्याच्यापासून लॉस आहे 5,000. हाऊस सेकंड लेट आउट त्याच्यापासून उत्पन्न आहे 22,200. त्यामुळं नेट इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी 17,200. आणि आता प्रॉब्लेम नंबर 6 यामध्ये एकच प्रॉपर्टी आहे पण त्याचा विविध कारणासाठी वापर केलेला आहे
ते कशा पद्धतीने केले तो प्रॉब्लेम बघू आपण, म्हणजे आपले सगळे पॉइंट्स क्लियर होतील. प्रॉब्लेम नंबर 6, मिस्टर प्रसाद ओन्स ए बी हाऊस, एकच बिल्डिंग आहे मोठी आहे. 50% ऑफ द फ्लोर एरिया ऑफ द हाऊस इज लेट आउट. 50% एरिया लेट आउट फॉर रेसिडेन्शियल पर्पज ऍट अ मंथली रेंट ऑफ रुपीज 4000. प्रत्येक महिन्याला भाडं किती येतं त्याचं? 4000. हाऊएव्हर दिस पोर्शन रिमेनड वेकंट, वेकंट म्हणजे रिकामा राहिले, फॉर 1 मंथ ड्युरिंग द इयर. 50% पोर्शन भाड्याने दिलेलं आहे, मंथली रेंट आहे 4000 आणि एक महिना घर वेकंट आहे. त्यानंतर बी 4000, 25% ऑफ द फ्लोर एरिया इज यूज बाय द ओनर फॉर द पर्पज ऑफ हिज प्रोफेशन. बी 25% एरिया असेसी स्वतःच्या प्रोफेशनसाठी वापरतो, स्वतःच्या प्रोफेशनसाठी वापरतो. अँड आता राहिलं 25%, 25% अँड द रिमेनिंग 25% ऑफ द फ्लोअर एरिया इज युज्ड फॉर द पर्पज ऑफ हिज ओन रेसिडन्स. राहिलेला 25% वापरतो कशासाठी? करतो सेल्फ ऑक्युपाइड, स्वतः राहण्यासाठी, म्हणजे सेल्फ ऑक्युपाइड. द पर्टिक्युलर्स ऑफ द हाऊस आर एज अंडर, या पद्धतीने आपल्याला दिलेले आहे. म्हणजे बी हाऊस आहे, फिफ्टी परसेंट लेट आउट, 25% यूज फॉर प्रोफेशन आणि 25% सेल्फ ऑक्युपाइड. आता या प्रॉपर्टी पासून आपल्याला उत्पन्न काढायचं आहे. आता पहिलं लेट आउट प्रॉपर्टी, लेट आउट प्रॉपर्टीचं उत्पन्न ज्या पद्धतीने आपण लेट आउट करतो त्या पद्धतीच काढायचं. त्यासाठी सोल्युशन कडे बघा. ए लेट आउट 50% फ्लोर एरिया, पहिल्यांदा ग्रॉस एन्युअल व्हॅल्यू, पूर्ण घराची ग्रॉस म्युनिसिपल म्युनिसिपल व्हॅल्युएशन आहे 60000. 50% 30000 झाली, त्यामुळे म्युनिसिपल व्हॅल्युएशन 50% ऑफ 60000, पूर्ण घराच्या व्हॅल्युएशनच्या 50% लेट आउट असल्यामुळे 50% ऑफ 60000 30000. एन्युअल रेंट 4000 पर मंथ भाड्याने दिलं जातं, 12 महिन्याचं भाडं 12×48000, त्यामुळे एन्युअल रेंट 48000. या दोन्हीपैकी उंची हायर 48000. त्यामधून लेस घर एक महिना वेकंट आहे, त्यामुळे एक महिन्याचं वाढ वजा होईल, लेस वेकन्सी पीरियड रेंट 4000, राहिले 44000, राहिले 44000. त्यामधून म्युन्सिपल टॅक्सेस वजा होतील. आता म्युन्सिपल टॅक्सेस एकूण 12000 आहे, 12000 आहे, पण 12000 पूर्ण घरायचे आपण सध्या 50% जे कॅल्क्युलेशन करतो त्यामुळं म्युन्सिपल टॅक्सेस 12000 50% 6000. नेट अन्युअल व्हॅल्यू आली 38000, 38000 नेट अन्युअल व्हॅल्यू, 38000 लेस डिडक्शन अंडर सेक्शन 24, डिडक्शन अंडर सेक्शन 24 ए स्टँडर्ड डिडक्शन 30% ऑफ नेट अन्युअल व्हॅल्यू, स्टँडर्ड आहे ते. 30% ऑफ नेट अन्युअल व्हॅल्यू 38000, 30% ऑफ 38000 11400, आणि इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन लोन एकूण 28000 आहे, पण ते पूर्ण करायचं आहे. आता आपण 50% विचार करतो त्यामुळे 28000 50% वजा मिळेल, 28000 50% 14000. असं दोन्ही मिळून डिडक्शन 25400 आणि ह्या 50% प्रॉपर्टी पासून उत्पन्न आपल्याला आले 12600. जे लेट ऑफ प्रॉपर्टीचं उत्पन्न 12600. त्यानंतर दुसरा पोर्शन 25% असेसी स्वतःच्या प्रोफेशनसाठी वापरतो,
स्वतःच्या प्रोफेशनसाठी वापरत असेल तर ते इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी नाही. मी तुम्हाला ती कंडिशन सांगितलेली आहे. हाऊस प्रॉपर्टी खाली इन्कम चार्ज करण्यासाठी एक नंबर देअर मस्ट बी बिल्डिंग, असोसिएशन मस्ट बी द ओनर ऑफ द प्रॉपर्टी आणि असोसिएशन शुड नॉट यूज द प्रॉपर्टी फॉर द पर्पज ऑफ हिज बिझनेस ऑर प्रोफेशन. इथं असोसिएशन प्रोफेशनसाठी वापरत असल्यामुळं इथं हाऊस प्रॉपर्टी इन्कम येणार नाही, त्यामुळं नील. आणि राहिला आता 25% पोर्शन तो कशासाठी वापरतो, सेल्फ ऑक्युपाईड. सेल्फ ऑक्युपाईड असल्यामुळं सेल्फ ऑक्युपाईडची अन्युअल व्हॅल्यू नील. बघा आता सी इथं दिलेलं आहे सोल्युशन मध्ये, बघा 25% लोन घ्या, सेल्फ ऑक्युपाईड डेस्टिनेशन, अन्युअल व्हॅल्यू नील. अन्युअल व्हॅल्यू नील असल्यामुळं आणि सेल्फ ऑक्युपाईड असल्यामुळं म्युन्सिपल टॅक्सेस वगैरे मिळत नाही, त्याला स्टँडर्ड डिडक्शन सुद्धा मिळत नाही, फक्त एक डिडक्शन मिळतं इंटरेस्ट ऑन लोन. इंटरेस्ट ऑन लोन लेस डिडक्शन अंडर सेक्शन 24, त्या खाली बघा नीट इंटरेस्ट ऑन लोन 28,000 पूर्ण घराचं व्याज आहे, परंतु इथं 25% एरिया तो सेल्फ ऑक्युपाइड असल्यामुळे 25% वजा मिळेल, 25% ऑफ 28,000 7,000. त्यामुळं ब्रॅकेटमध्ये 7,000 म्हणजे या घरापासूनचं उत्पन्न, या घरापासूनचं उत्पन्न दॅट इज लॉस 7,000. सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी पासूनचं उत्पन्न आहे ब्रॅकेटमध्ये 7,000 जे लॉस. तर फक्त एकच बिल्डिंग आहे परंतु 50% लेट आउट, 25% यूज फॉर प्रोफेशन, 25% सेल्फ ऑक्युपाइड. लेट आउट असल्यामुळे लेट आउट प्रमाणे आपण इन्कम काढलं त्याचं इन्कम आहे 12,600. प्रोफेशन असल्यामुळं हाऊस प्रॉपर्टी खाली येणार नाही, त्यामुळं नील. आणि 25% सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी पासून इन्कम आलं लॉस 7,000. टोटल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी जे पूर्ण घरापासूनचं उत्पन्न 5,600. या पद्धतीने इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी काढलं जातं. हे 6 प्रॉब्लेम किंवा 6 एक्झाम्पल्स मी तुम्हाला नमुन्यावर दिलेले आहे, याच्यावरून पूर्ण तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल. या व्यतिरिक्त वहीमध्ये जे आपण प्रॉब्लेम घेतलेले आहे त्या वहीच्या प्रॉब्लेमची आपण प्रॅक्टिस करून यामध्ये आपली प्रोफिशिएंसी आपण मिळवू शकतो. थँक्यू.